हॅलो, मी डॉक्टर तृप्ती. विशेष काही नाही, सहज बोलावंसं वाटलं. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, सो हॅपी न्यू इयर टू ऑल. पहिल्या दिवशी बरीच लोक नवीन नवीन संकल्प करत असतात की मी यावर्षी हे करेन, मी त्यावर्षी ते करेन. तसंच मीही विचार करत होते की माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी असा काय व्हिडिओ बनवू जेणेकरून माझ्या पेशंट्सला ते हेल्पफुल होईल आणि ते इझिली ते फॉलो करू शकतील. सो माझ्या डोक्यात काही पॉईंट्स आले आणि मी विचार केला की ते तुमच्यासोबत शेअर करावेत. खूप इझी आहेत, सो लेट्स स्टार्ट. तर पहिली गोष्ट मला अशी वाटते की आपण फिजिकल फिटनेससाठी कमीत कमी रोज 20 मिनिट व्यायाम करायला हवा. 20 मिनिट रोज, फक्त 20 मिनिट. हो, तर ह्या 20 मिनिटामध्ये आपण काय करू शकतो? आता तुम्ही म्हणाल 20 मिनिटाच्या व्यायामाने काय होणार आहे, त्याचा विचार नका करू, आधी स्टार्ट तरी करा. ओके, सो ह्या 20 मिनिटामध्ये मी काय करू शकते? तुम्हाला जर सूर्यनमस्कार येत असतील तर तुम्ही 8 ते 12 सूर्यनमस्कार घालू शकता. 20 मिनिटामध्ये आरामात होतात 12 सूर्यनमस्कार. हो, जर तुम्हाला सूर्यनमस्कार येत नसतील तर कमीत कमी दोऱ्याच्या उड्या तरी मारता येत असतील, त्या 1-2-3 उड्या मारू शकता तुम्ही 20 मिनिटामध्ये. अच्छा, चला, तुम्हाला दोऱ्याच्या उड्याही मारता येत नाही, चालता तरी येतं. हां, तर चला मग पटकन उठा लवकर आणि लागा चालायला. रपारप रपारप घाम येईपर्यंत चाला, गप्पा मारत नाही, सरळ बघायचं आणि पटापट चालायचं. मस्त 20 मिनिटामध्ये 2 किलोमीटर फिरून या, बस झाला व्यायाम, राईट? ओके, सो फर्स्ट होता 20 मिनिट एक्सरसाइज. तर दुसरा आहे, एका महिन्यामध्ये कमीत कमी 20 फळं तुम्ही खाल्ली पाहिजेत. येस, म्हणजे कमीत कमी रोज 1 फळ खाण्याचा प्रयत्न करा. 1 फळ रोज, नॉट अ बिग डील, इझिली करू शकतो आपण. तशी खूप लोक आहेत जी ऑलरेडी 2-3 फळं खातात दिवसाला, विच इज व्हेरी गुड. पण आपण जे करत नाही आहोत ते लोक एका फळाने तर सुरुवात करू शकतो ना. येस, सो 20 फ्रुट्स इन अ मंथ हा सेकंड पॉइंट होता. तर थर्ड पॉइंट, तर तिसरा पॉइंट आहे की रोज रात्री झोपण्याच्या आधी 20 मिनिट मी टाइम काढा. तर आता हा मी टाइम काय आहे? सो डोंट वरी, मी टाइम हे आजच्या जनरेशनचं फक्त नाव आहे. ॲक्च्युली आपण हे बरीच वर्ष फॉलो करत आलेलो आहोत आणि त्याला म्हणतात मनन. हो, मनन करणे. तर रात्री झोपायच्या आधी जेव्हा तुमची सगळी कामं उरकलेली असतील आणि तुम्ही शांतपणे बेडवर पडाल, तेव्हा 20 मिनिटासाठी मनन चिंतन करा. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे? तर मी दिवसभरामध्ये काय केलं, काय काम केलं, किती पैसे कमवले, नॉट अबाउट दॅट. तर तुम्हाला ह्या गोष्टी बघायच्या आहेत की माणूस म्हणून मी दिवसभरामध्ये आज काय केलं, मी किती लोकांना भेटले किंवा भेटलो, तर मी त्या लोकांसोबत कशी वागले, किंवा मी कुठल्या लोकांसोबत अपशब्दांचा वापर केला, कोणाबद्दल वाईट विचार काढले. मग ते बोलून दाखवले नसतील तरी मनात तरी वाईट विचार आले, किंवा माझ्यामुळे कोणाचं मन दुखावलं गेलंय का. या गोष्टींचं तुम्ही मनन करा की मी आज कशी वागले. आणि त्या गोष्टी जेव्हा तुम्हाला आठवतील आणि जर त्या गोष्टींमुळे तुम्हाला असं वाटलं की नाही मी असं नको करायला हवं होतं, किंवा त्या गोष्टींमुळे तुमचं तुम्हालाच दुःखी वाटायला लागेल, तर त्या गोष्टी दुसऱ्या दिवसापासून थोड्याशा फिल्टर आउट करायला लागा की नाही, नेक्स्ट टाइम मी हे असं नाही वागणार, किंवा नेक्स्ट टाइम मी असं नाही बोलणार. कारण हे सांगण्यासाठी ही कुठली अंधश्रद्धा नाही आहे, हे सांगण्यासाठी कुठल्या बाबा महाराजांची गरज नाही आहे. हा कर्मसिद्धांत आहे. या तुम्ही जे काही पेराल तेच उगवेल, असं म्हणतात की एक लॉ आहे, व्हॉट एव्हर यू थ्रो इन द युनिवर्स यू विल गेट इट बॅक. म्हणजे तुम्ही ते कर्म असू द्या किंवा विचार असू द्या, तुम्ही जर वाईट विचार विश्वामध्ये टाकले तर ते तुम्हाला वाईट स्वरूपाने कधी ना कधी तुमच्या समोर येणार आहेत. सो इट्स व्हेरी सिम्पल, चांगले विचार, सत्वगुण ज्याला म्हणतात, सात्विक वृत्ती, सात्विक वागणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनन, ह्या 20 मिनिटाच्या मनन ह्या प्रक्रियेतून येतील. सो
ट्राय टू स्पेंड 20 मिनिट विथ युअर सेल्फ, दॅट इज मी टाईम. आणि त्याच्यामधून तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएट करायचा प्रयत्न करा, माणूस म्हणून स्वतःला रोज अपग्रेड करण्याचा प्रयत्न करा, आणि हे त्या 20 मिनिटामधून नक्कीच होईल. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की नाही, मी जे वागले तेच बरोबर होतं, नाही हे असंच असायला पाहिजे, आय वॉज राईट, का त्यांनी असं केलं तर मी असंच करणार. बट ग्रॅज्युअली तुम्हाला हळूहळू एक मॅच्युरिटी यायला लागेल आणि तुम्हाला रिअलाइज व्हायला लागेल की नाही, मी जे करते ते चुकीचं आहे, नाही यार मी असं नाही करायला हवं होतं. सो दिस इज लर्निंग युअर सेल्फ, राईट, अपग्रेडिंग युअर सेल्फ डेली. माणूस म्हणून थोडं थोडं मॅच्युअर मोठं व्हायला शिका, आणि हेच सगळं बघून आपली मुलं वाढत आहेत. तर हीच सगळी जी काही पॉइंट्स आहेत किंवा हे जे सगळं वागणं आहे तेच ते पुढे जाऊन शिकणार आहेत, राईट. सो 20 मिनिट मी टाईम, दॅट इज मनन करणे रोज. चौथा आहे 20 मिनिटासाठी रोज तुमचा लॅपटॉप, मोबाईल, टी व्ही ह्या सगळ्या स्क्रीन बंद करा, खिडकी उघडा, दरवाजे उघडा आणि लांब नजर फेका 20 मिनिटासाठी. हो, ह्याच्याने काय होईल तर ऑप्थॅल्मोलॉजिस्ट म्हणजे जे तुमचे डोळ्यांचे डॉक्टर आहेत ते लोक तर हे सांगतातच, पण ह्याच्याने डोळ्यांना आराम तर मिळेलच, नो डाऊट. पण ह्या गोष्टीमुळे तुमच्या मनामधला जो रजोगुण आहे आणि तमोगुण आहे, म्हणजे चंचलता जी वाढत चालली आहे आजकालच्या जनरेशनमध्ये, ती खूप प्रमाणामध्ये कमी होईल. तुम्ही तुमचं माइंड थोड्या वेळासाठी एखाद्या गोष्टीवरती केंद्रित होईल. मी तुम्हाला त्राटक करायला सांगितलं, प्राणायाम, योगासन करायला सांगितले तर ते प्रत्येकाला जमणार नाहीये, राईट. फक्त खिडकी उघडून बाहेर बघायचं आहे, आकाशाकडे बघा, एकटक बघा, नाही आवडत ग्रीनरी बघा, झाडं बघा, उडणारे पक्षी बघा, नाही आवडत तर सनराईज बघा, सनसेट बघा. 20 मिनिट तरी लागतात सनराईज होण्यासाठी, म्हणजे सूर्य उगवण्यासाठी आणि सूर्यास्तासाठी. ते 20 मिनिट आकाशातले कलर कसे चेंज होत आहेत, ऑरेंजमधून तो कसा ब्लूइश होतोय, परत डार्क कलरमध्ये जातोय, कशी ती हे होते. आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे की आपल्याला सनसेट कसा होतो तेही माहिती नाही आहे. आपण कधीतरी महाबळेश्वरला जातो आणि तिथे सनसेट पॉईंटवरती जातो अँड वी ट्राय टू सी द सनसेट, नो नीड, एवढं करायची गरज नाही आहे. तुम्ही तिथे जात असाल तर इट्स वेल अँड गुड, पण तुमच्या खिडकींच्या बाहेर रोज सनसेट होतो, रोज सनराईज होतो. सो ट्राय टू सी दॅट. वर्षातून 20 वेळा, फक्त 20 वेळा, म्हणजे 15 दिवसातून एकदा तुम्हाला कुठल्या तरी मंदिरात जायचंय. आता नॉट नेसेसरी की तुम्ही बालाजीलाच जा, सिद्धिविनायकलाच जायचंय, किंवा असं कुठल्या मोठ्या मंदिरात नाही जायचंय. तुमच्या कॉलनीमध्ये घराच्या बाजूला ॲटलीस्ट एक गणपती मंदिर तर असतंच असतं, तर तुम्ही तिथे जाऊ शकता. काही नाही करायचंय, फक्त जा, देवाच्या पाया पडा, थोड्या वेळ शांत बसा आणि निघून या. ही जी मंदिरं आहेत ना, ही खूप मोठी शक्तीपीठं आहेत, खूप पॉझिटिव्ह ऊर्जेचं स्तोत्र आहे इथे. तर त्यातली थोडीशी पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येतेच येते, तर ती आपण घेऊयात. सो 5 पॉईंट रिवाइज करूयात. तर पहिला पॉईंट होता की रोज 20 मिनिट एक्सरसाइज, मग ती कुठल्याही प्रकारची असो. दुसरा पॉईंट होता की महिन्यातून 20 वेळा 20 फळं खाल्ली गेली पाहिजेत. तिसरा पॉईंट होता 20 मिनिटाचा मी टाईम, म्हणजेच मनन करणं. पॉइंट होता वर्षातून 20 वेळा मंदिरामध्ये जाऊन येणे.